दिल्लीमध्ये 2 अंश तापमानामध्ये कुडकुडत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आता तरी दखल घेऊन केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी करत राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात आज जोरदार निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकार संवेदनशून्य झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं सुमारे 50 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. सध्या दिल्लीमध्ये केवळ 2 अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळं कमालीची थंडी पडली आहे. मात्र अशा थंडीतही शेतकरी बांधव कुडकुडत आंदोलन करतायत. देशाला अन्न देणाऱ्या बळीराजाच्या प्रति संवेदनशीलता दाखवून केंद्र सरकारनं आता तरी नवे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज दुपारी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात जमून जोरदार निदर्शनं केली. केंद्र सरकारची संवेदना संपली असल्यामुळे हे सरकार बधीर झालंय असा आरोप आंदोलकांनी केला. मात्र आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होतोय, त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं कायदे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात किसान मोर्चाचे महेश बावडेकर, सागर सुळेकर, नामदेव गुरव, चंद्रकांत नागावकर, गौरव पणुरेकर, कुलदीप जोगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.